नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या बी द चेंज या चॅनलमध्ये आपण सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला आजवर कधी विचारायला आहे की आपल्या मनामध्ये नेमकी किती ताकद आहे, किंवा आपलं मन नेमकं एक्झॅक्टली या शरीरावरती आपल्याला कसं लोकेट करताय? जर तुम्हाला हे असे प्रश्न पडत असतील तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्गावरती आहात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नांची उत्तर अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या अगोदरही आपल्या मनामध्ये किती ताकद आहे आणि ती आपण आपल्या प्रोडक्टिव्ह यूजसाठी कशी यूज करू शकतोय ह्यावरतीही आपण ह्या अगोदर व्हिडिओ केलेले आहेत. इथंवरती तुम्हाला आय बटन दिसत असेल, त्यासोबतच त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन तुम्ही तो यथेच्छ उपभोगू शकताय आणि त्याच्यामधून तुमच्या मनाची अमर्यादित शक्ती आपल्याला कशी वापरता येईल हेही शिकून घेऊन तुमचं जे काही इच्छित ध्येय साध्य करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ते तुम्हाला प्रयत्न करण्यामध्ये या व्हिडिओ नक्कीच मदत होईल. मित्रांनो, चला तर मग तुम्ही जाणून घेऊयात आपण की आपलं मन नेमकं कुठं आहे. जर मला एखादं सेन्सेशन होत असेल किंवा मला एखादी गोष्ट टच करून बघायची असेल तर माझं जे मन आहे ह्या बोटापर्यंत येऊन पोचते. जर मला एखादी गोष्ट फील करायची असेल तर ते माझं जे मन आहे ते माझ्या हृदयामध्ये जाऊन पोचते. त्यासोबतच जर मला एखाद्या गोष्टीचा छान असा विचार करायचा असेल तर तेच मन माझा जो मेंदू आहे त्यावरतीही स्वार होते. असं जरी असलं मित्रांनो, तरी बऱ्याचशा लोकांना अजूनही बऱ्याचशा गैरसमजुती आहेत किंवा चुकीच्या समजुती आहेत की त्यांना त्यांचं मन जे आहे हे ताब्यात आणायचं आहे. मित्रांनो, हा आपला जो ह्युमन ध्येय आहे ह्याचं इव्होल्युशन व्हायला आणि आपली जी मेंटल कपॅबिलिटी आहे ही इतकी वाढायला लाखो वर्ष लागलेत मित्रांनो. म्हणजे तुम्ही आज काय म्हणताय की एखादा जो काय किडा असेल किंवा एखादी मुंगी असेल त्याच्या इतकंच माझ्या मनानं काम करावं असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा त्याच्या इतकंच माझ्या मेंदूनं काम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर ही तुमची फार भाबडी समजूत आहे मित्रांनो. हा आपल्याला जो कपॅसिटीचा ब्रेन मिळालेला आहे तो डेव्हलप व्हायला लाखो वर्ष लागलेली आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे की त्या मनाला ताब्यात न आणता त्याला लिबरेट करायला शिकायचं आहे. म्हणजे त्यानं काय विचार करावा किंवा त्यानं काय करावं ह्याचा कंट्रोल आपल्या हातामध्ये असला पाहिजे, ना की तो दुसऱ्या कोणाच्या किंवा दुसऱ्या कोणत्या स्टिम्युलीच्या आधारावरती अवलंबून असला पाहिजे. चला तर मग आता ते आपण कसं आणू शकतोय. जर तुम्ही आकाशामध्ये सूर्य बघितला तर सूर्य ह्या ब्रह्मांडामध्ये जितके काही ग्रह आहेत त्या ग्रहांना काय देतोय की सूर्यप्रकाश देण्याचं काम करतोय. आता बाकी ग्रहाच्या बद्दल आपण बोलायचं टाळूयात. आपल्या पृथ्वीवरती जे काही जीव दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये जे सूर्यप्रकाश आहे ह्याचं खूप म्हणजे खूप मोलाचं कार्य आहे. तसंच आपल्या प्रगतीमध्ये आपल्या इव्होल्युशनमध्येही त्या सूर्यप्रकाशाचं खूप महत्त्व आहे. पण हा जो सूर्यप्रकाश घेतला, पकडून चला की तुमच्या घरामध्ये एक टेबल आहे, त्या टेबलवरती काही पेपर पडलेले आहेत आणि दररोज खिडकीमधून सूर्याचा जो प्रकाश आहे तो तुमचे जे टेबलवरती ठेवलेले पेपर आहेत त्यावरती पडत आहे, नक्कीच तो वेगळा असा बदल काही करणार नाही मित्रांनो. पण त्याच ठिकाणी मी असं केलं की त्या टेबलवरती जे कागद पडलेले आहेत त्यावरती जो सूर्यप्रकाश येतोय तो मी काय केला की एक लेन्स म्हणजे मी एक दुर्बीण वापरली आणि त्या दुर्बिणीच्या आतमधून तो जो सूर्यप्रकाश आहे तो मी पास केला. जर मी असं केलं तर काय होईल मित्रांनो, तो जो सन रेज आहे त्याची इंटेन्सिटी इतकी वाढेल की तो जो ठेवलेला कागद आहे तो पेटही घेईल मित्रांनो. नक्कीच आपलं जे मन आहे त्याचंही असंच आहे. मग आता आपणाला जर ते मन एकाग्र करता आलं तर तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकताय मित्रांनो. गरज आहे ते फक्त तुमचं मन आहे हे एकाग्र कसं करता येईल. आता ते एकाग्र करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात बेस्ट पद्धत कोणती असेल तर ती म्हणजे मेडिटेशन. जर तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात केली तर तुमचं जे मन आहे ते एकाग्र होत जाईल आणि जसजसं तुमचं मन एकाग्र होत जाईल तसतसं जसा तो कागद सूर्यप्रकाश एकाग्र केल्यानंतर जळला तसंच तुम्ही ज्या गोष्टीमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करताय ते यश नक्कीच तुमच्या पायाशी वर येईल मित्रांनो. म्हणूनच जे स्वामी विवेकानंद आहेत ते काय सांगतात, तुम्हाला जे काही व्हायचं आहे जे काही बनायचं आहे टेक अप अन आयडिया, म्हणजे ती गोष्ट तुम्ही घ्या आणि ती तुम्ही उठता बसता खाता पिता झोपता प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट तुम्हाला दिसली पाहिजे. असं जर तुम्ही केलं तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळवण्यापासून कुणीच अडवू शकत नाही मित्रांनो.
आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर आपल्या प्रियजनांसोबत शेअर करून त्यांनाही त्यांच्या मनाची अमर्यादित शक्ती जाणून घेण्यासाठी मदत करा. शेवटी इतकंच म्हणेन, लेट्स नॉट वेट फॉर द चेंज, लेट्स बी द चेंज. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर कनेक्टिंग विथ अस. हॅव अ ग्रेट डे.